नमस्कार स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण टेपच्या सहाय्यानं मोजमाप कसं घ्यायचं त्याचबरोबर इंच फूट मिलीमीटर सेंटीमीटर मीटर ह्या वेगवेगळ्या युनिटमध्ये टेपच्या सहाय्यानं मोजमाप मापं कशी घ्यायची या संबंधित माहिती आपण पाहूयात जर आपण मार्केटमध्ये पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या साईजचा टेप मिळतो गवंडी कामात असेल किंवा सेंट्रिंगचं काम असेल सुतार काम असेल किंवा इतर कोणतंही काम असेल त्यामध्ये आपण स्टील टेप जर पाहिला तर तीन मीटर पाच मीटर सात मीटर किंवा जास्तीत जास्त तीन तीस मीटर ह्या साईजची टेप आपण वापरतो जर आपण प्रॅक्टिकली कामाचा विचार केला तर तीन मीटरचा टेप हा जास्त वापरला जातो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता टेपच्यावरती टेप किती मीटरचा आहे इथं दिलं असतं इथं तीन एम एम म्हणजे मीटर तीन मीटर ह्या साईजचा टेप आहे शक्यतो गवडी कामात तीन मीटरचा किंवा पाच मीटरचा टेप हा जास्त वापरला जातो आपल्याला ही लेस दिलेली आहे टेप हातात धरण्यासाठी किंवा अडकवण्यासाठी आपण या टेप लेसचा वापर करू शकतो किंवा हा दिलेला हुक दिलेला आहे या हुकचा वापर सुद्धा आपण बेल्टला किंवा पॅन्टला टेप अडकू शकतो म्हणजे साईडवरती टेप आपला हरवला नाही पाहिजे यासाठी ती आपल्याला सिस्टीम दिलेली असते आता इथं आपण जर टेप पकडायचा कसा हा जर विचार केला यामध्ये एक तर स्प्रिंग असते आपण जर हात सोडला तर टेप लगेच मागं येतो म्हणजे आपल्याला हाताला कापण्याची शक्यता असते त्यामुळे स्टील टेप वापरताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे टेप कसा पकडायचा त्या पद्धतीने टेप हा पकडायचा जेणेकरून आपल्या हाताला पण लागलं नाही पाहिजे आणि टेपचं जे काही ब्लेड आहे ते सुद्धा आत व्यवस्थित गेलं पाहिजे आणि या पद्धतीने हे मापं घ्यायची म्हणजे टेप कसा पकडायचा हे तुम्हाला आयडिया आली असेल आता आपण यानंतर महत्वाचा आपला जो विषय आहे की मोजमाप घ्यायचं कसं कोणत्या युनिटमध्ये कसं घ्यायचं या संबंधित माहिती आपण घेऊया सगळ्यात पहिल्यांदा जे छोट्यापासून आपण मेट्रिक पद्धतीचा जर विचार केला तर आपण एम एममध्ये मोजमाप घेतो आता इथं आपला तीन मीटरचा टेप आहे इथं दिलेलंच आहे बरोबर आता जर आपल्याला एम एम मध्ये मोजमाप घ्यायचं झालं टेपवरचं सगळ्यात कमी अंतर असलेलं किंवा कमी साईज कमी आकारमान असलेले हे युनिट आहे एम एम मिलीमीटर म्हणजे आपल्याला ह्या ज्या बारीक बारीक रेषा दिसतात टेपवरती खालच्या बाजूला जर आपण पाहिलं सेंटीमीटरची जी लाईन आहे टेपच्या खालच्या बाजूची यामध्ये आपल्याला सगळ्यात बारीक बारीक रेषा दिसतात से जर आपण नऊ सेंटीमीटर आणि दहा सेंटीमीटर मधला जर गॅप पाहिला तर आपल्याला उत्तर मिळून जातं एक सेंटीमीटर बरोबर मग ह्या एका सेंटीमीटरमध्ये आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बारीक रेषा दिसतात या बारीक रेषा कशाच्या आहेत एम एमच्या आहेत मिलीमीटरच्या आहेत दहा एम एम बरोबर एक सेंटीमीटर असतो हा पॉईंट लक्षात ठेवा म्हणजे जर आपल्याला एम एम मध्ये साईज मोजायची असेल जेवढं सेंटीमीटर आहे त्याला गुणिले दहा करा तुम्हाला एम एम मध्ये साईज मिळून जाते आता जा आपण सीचं काम करत असतो डिझाईन असतात सीच्या म्हणजे जे आपण कॉलम स्लॅब बीम ह्याचं जे डिझाईन मिळवतो हे आपल्याला बऱ्यापैकी एम एम मध्ये दिल्या जातात मग ह्या एम एमचं जर आपल्याला मोजमाप घ्यायचं असेल समजा आपल्याला कॉलमची साईज दिली असेल दोनशे तीस बाय दोनशे तीस एम एम म्हणजे दोनशे तीस म्हणजे किती आलं आता इथं आपण जर वीस सेंटीमीटर पाहिलेलं आहे बरोबर ह्या वीस नंतर आपल्याला एकवीस सेंटीमीटर एक दोन तीन हे अंक दिसतात वीस नंतर येणारा एकवीस सेंटीमीटरचा असतो बावीस आणि तेवीस तेवीस सेंटीमीटर म्हणजेच किती येणार दोनशे तीस एम एम म्हणजे जेवढे सेंटीमीटर आहेत त्याला गुणवले दहा यानंतर आपण सेंटीमीटर आणि मीटर हे दोन युनिट पाहूया आता सुरुवातीलाच आपण पाहिलं की खालची पट्टी ही कशाची आहे सेंटीमीटरचे आहे आणि एम एमचे आहे एम एम आपण पाहिलं आता हे जे अंक आपल्याला दिसतात हे सगळे कशाचे आहेत खालचे अंक सेंटीमीटरचे आहेत नऊ दहा दहा नंतर येणारा एक म्हणजे किती असणार आहे अकरा जर आपण वीस नंतर पाहिलं तर येणारा अंक एकवीस तीस नंतर येणारा अंक एकतीस हे असे अंक वाढत जातात म्हणजे जा आपल्याला दहाच्या टप्प्यामध्ये हे अंक दिलेले आहेत आता यामध्ये आपण मीटरमध्ये मोजमाप कसं घ्यायचं सेंटीमीटर हे माहीत आहे कॉमन हो आहे ते जर आपल्याला मीटरमध्ये घ्यायचं असेल तर शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो त्यामुळे आपण काय करायचं जेवढे सेंटीमीटर येतील त्याला काय करायचं भागेले शंभर करायचं आपल्याला मीटरमध्ये अंतर मिळून जातं उदाहरणार्थ शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर माहीत आहे एकशे दोन सेंटीमीटर आपलं कॅल्क्युलेशन आलं किंवा जी मोजमाप आहे कि ते किती आलं एकशे दोन सेंटीमीटर तर आपलं मीटरमध्ये किती येणार एकशे दोन भागेले शंभर म्हणजेच एक पॉईंट झिरो झिरो दोन मीटर हे आपलं उत्तर असणार आहे म्हणजे जे सेंटीमीटर येतील त्याला भागिले शंभर करा आपल्याला उत्तर मिळून जातं यानंतरचं आपलं पुढलं युनिट आहे इंच आणि फूट आता आपल्याला टेपच्या वरच्या बाजूचे जे अंक दिसतात एक दोन तीन त्यानंतर चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा त्यानंतर एक हे जे इंचचे अंक आहेत आणि हा लाल कलर कलरमध्ये आपल्याला जो एक दिलेला आहे तो काय आहे फुटाचा अंक आहे बारा इंच बरोबर एक फूट हा पॉईंट लक्षात ठेवा जेव्हा बारा इंच होता तेव्हा एक फूट तयार होतो मग आपल्याला इथं आता हे लाल कलरमध्ये दिलेलं आहे बघा एक फूट एक इंच तेरा तेरा इंच म्हणजे किती असणार आहे बारा फूट बारा इंचचा एक फूट आणि प्लस एक इंच म्हणजेच एक फूट एक इंच हे लाल कलरमध्ये आपल्याला फूट आणि इंच हे दोन्ही हे माप दिलेले आहेत आणि जर आपण काळ्या कलरमध्ये पाहिलं वरच्या बाजूला तर नुसताच इंचमध्ये आपल्याला दिलेले आहेत आता ज्यावेळी तेवीस नंतरचा फुडला अंक आलेला आहे चोवीस आता इथे चोवीस नाही दिलेलं आपल्याला दोन दिलेलं म्हणजेच दोन फूट बारा दोन्ही चोवीस आता इथं आपल्याला दोन फूट एक इंच दोन फूट दोन इंच दोन फूट तीन इंच दोन फूट चार इंच ही इंचमध्ये आणि फूट आणि इंच या दोन्ही एककामध्ये आपल्याला माप दिलेले आहे म्हणजे आपल्याला इथे दोन फूट सहा इंच दिलेलं आहे दोन फूट सहा इंच म्हणजे किती असणार आहे अडीच फूट एक फूट बारा इंचचा असतो बरोबर म्हणजे अर्धा फूट किती असणार आहे सहा इंचचा जर इथं आपण अठरा इंचला पाहिलं तर एक फूट सहा इंच म्हणजेच दीड फूट असणार आहे बारा इंच म्हणजे एक फूट हा पॉईंट इथं फक्त लक्षात ठेवा आणि टेपवरती आपल्याला डिटेलमध्ये फूट आणि इंच ही दोन्ही हे माप दिलेले आहेत जर आपण इथं आता पस्तीस नंतर याला येणारा अंक कुठला असणार आहे छत्तीस पण इथं किती दिला आपल्याला तीन फूट म्हणजे डायरेक्टली फुटामध्येच माप दिलेले आहेत स्टील टेपचा आपल्याला हाच फायदा होतो आपल्याला पाच युनिट एकाच स्टेपमध्ये दिलेले आहेत मिलीमीटर सेंटीमीटर फूट इंच मीटर हे सगळे पाचच्या पाच युनिट आपल्याला एकाच स्टेपमध्ये देतात त्यामुळे आपल्याला साईडवरती वापरण्यासाठी हा स्टील टेप खूप फायदेशीर असतो जर आता आपण फुटाचा विचार केला इंचचा विचार केला आता इथं आपल्याला दहा आणि अकरा हे काय आहे इंच आहे यातला मधला जर आपण गॅप पाहिला तर तो, तो किती असणार आहे एक इंचचा असणार आहे आणि या एक इंच मध्ये आप आपल्याला सोळा रेषा दिलेल्या आहेत किती आहेत सोळा रेषा आता याने काय केलेलं आहे या, के या सोळा रेषांचे चार टप्पे केलेले आहेत जर आपण सोळाला भागीला चार केले तर किती रेषा मिळणार आपल्याला चार रेषा पहिल्या चार रेषा हे त्या पाव इंचा आहेत त्यानंतर जर पहिल्या आठ रेषा पाहिल्या तर त्या आपल्याला अर्धा इंच देतात म्हणजे एक इंचाचे दोन भाग केलेत त्यांनी त्यानंतर पुढल्या जर त्यापासून जर आपण विचार केला बारा रेषा जर धरल्या तर ते किती होणार पावून इंच होणार आणि संपूर्ण सोळा रेषा जर आपण या घेतल्या मधल्या तर किती होणार आहे एक इंच पूर्ण होणार आहे म्हणजे एक इंचाचे हिने चार भाग करून आपल्याला ह्या सोळा रेषा इथे त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे कन्फ्युजन होण्याची काही गरज नाही जर आपण सव्वा इंच दीड इंच पावून या पद्धतीचे माप आपल्याला घ्यायचे असतील तर आपण ह्या रेशांच्या सहाय्यानं घेऊ शकतो जर तुमच्या काही शंका असतील काही समजलं नसेल तर कमेंट्समधून कळवा या प्रकारचे शैक्षणिक व्यवहार उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी स्किल इन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत जातील स्किल इन मराठीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद